नमस्कार खाद्यप्रेमीनो, आज आपण पाहणार आहोत पुरणाच्या दिंडाची कृती. पुरणाची दिंड कधी करतात? तर नागपंचमीला नैवेद्याला करतात. तर चला तर मग आज आपण बघूया पुरण कसं करायचं. पुरणाची दिंड करण्यासाठी आपण आता पुरण करायचंय, त्यासाठी मी एक बाउल चण्याची डाळ घेतली. आता ही डाळ आपण धुवून घेऊया. आणखीन एकदा पाणी घेऊन धुवून घेऊ. आता आपण ही धुवून घेतलेली डाळ या कुकर मध्ये घेऊया. मध्ये 3 बाउल पाणी घालणार आहोत. आपण गरम पाणी घातलं तर आपली डाळ लवकर शिजते. आणि रंगासाठी आपण थोडीशी हळद घालूया आणि 2-3 थेंब तेलाचे घालूया, म्हणजे पुरण वरती उतू जात नाही. आणि आता झाकण लावून ही डाळ, आता आपण हा डाळीचा कुकर गॅसवर ठेवूया. त्याच्या खाली गॅस मीडियम हीटवर ठेवूया आणि 5 शिट्ट्या करून घेऊया. आता आपण पुरणाच्या दिंडासाठी डाळ शिजत लावली आहे आणि त्याच्यासाठी आपण कणिक भिजवून घेऊया. ती कणिक इथे भिजवण्यासाठी या बाउल मध्ये घेतली. 1 वाटी चण्याच्या डाळीला 1 वाटी कणिक घेतलेली आहे. आता त्यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तेल गरम करून घेणार आहे. कडकडीत तेलाचं मोहन घातलं की पाळी खुसखुशीत होते. आता आपलं हे तेल गरम झालेलं या पिठात घालूया. पिठात घातल्यानंतर कस असा फेस आला की ते आपलं तेल गरम होत. हे सगळ्या पिठात मिक्स करून घेऊ आणि यात 1 चिमूटभर मीठ घालू. गरम तेल घातल्यानंतर हे सगळ्या पिठाला लागलंय की नाही हे बघण्यासाठी आपण पिठाचा असा केल्यानंतर ह्याची मुटका होतो. आता आपण हे पीठ पाण्याने भिजवून घेऊया. पुऱ्यांचं जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आता आपलं हे पीठ गव्हाचं पीठ म्हणून झालेलं आहे. त्याला आपण थोडस तेलाचा हात लावू आणि पुरण होईपर्यंत हे आपण झाकून ठेवूया. आपली चण्याची डाळ शिजली आहे. आपण कुकर उघडून पाहू आणि ह्या कुकर मधली आता आपण ही डाळ ह्या चाळणीमध्ये ओतून घेऊया, म्हणजे यात जादाच पाणी असेल ते निघेल. डाळीतलं जादाचं पाणी असतं यालाच कट म्हणतात आणि यापासून आपण कटाची आमटी करू शकतो. आता आपण पुरण करण्यासाठी इथं पॅन घेतलेला आहे. यामध्ये ही शिजलेली डाळ घालूया. यामध्ये 1 बाउल चिरलेला गूळ घालू. एक चमचा सुंठ पावडर घालू आणि
मी स्वादासाठी थोडस ह्यात जायफळ किसून घेऊ. जायफळ आयत्या वेळी किसल्यानंतर त्याचा वास चांगला लागतो. आता आपण हे ढवळून घेऊया आणि ह्याच्या खाली गॅस लावूया. आणि मंद गॅसवर आपण हे पुरण शिजवून घेणार आहोत. आता ह्या पुरणामध्ये डाळीमध्ये घातलेला गूळ सगळा विरघळलेला आहे आणि आपलं पुरण आणखीन थोडं घट्ट झालं की आपण गॅस बंद करूया. आता पुरणाचे दिंड करण्यासाठीचे पुरण तयार झालेले आहे. पुरण झाले आहे हे कसं ओळखायचं तर आपण ढवळत असलेल्या उलटण्यानं ते जर असं धरल्यानंतर खाली पडत नाहीये म्हणजे हे आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपण ही कणिक भिजलेली इथे मळून त्याचे गोळे करूया आणि त्यापासून आपण दिंड बनवूया. हे लाटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पुरण घालूया. आपले दिंड उकडण्यासाठी या चाळणीत ठेवूया. अशा प्रकारे सर्व आपण दिंड बनवून घेऊया. आता आपले हे सगळे दिंड करून तयार झालेले आहेत. मी ते एक चाळण घेतलेली आहे त्यामध्ये एक कॉटनचा फडका घालूया आणि त्यावर हे सगळे दिंडे ठेवूया. आता उकडण्यासाठी आपण इथं एका कुकर मध्ये पाणी घेतलंय आणि त्या खाली गॅस लावूया आणि त्यावर ही चाळण ठेवूया. आणि त्यावर हे झाकण ठेवू. साधारण 15 मिनिट उकडण्यासाठी ठेवूया. आता साधारण 15 मिनिट झालेली आहेत. आपण आता हे उकडून पाहू. आपली दिंड शिजलेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता हे उकडलेले दिंड आपण ह्या डिश मध्ये काढून घेऊया. आणि मी इथं सुटी कापड घातलेलं होतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळदीचं पान, केळीचं पान घालूनही हे दिंड उकडून घेऊ शकता. म्हणजे हळदीच्या पानाचा एक स्वाद त्याला येतो. दिंडांचा नैवेद्य दाखवताना आपण त्यामध्ये तूप घालून अशा प्रकारे तूप घालून देवाला नैवेद्य दाखवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.